नमस्कार, माझे नाव आर्या सुरेंद्र शिंदे. इयत्ता 9वी शाळा न्यू इंग्लिश स्कूल देवळी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. शिवाजी भोसले एज्युअर्ट आयोजित कथाकथन स्पर्धेत मी खुल्या गटातून सहभागी होत आहे. माझ्या कथेचे नाव आहे आंबोळीचे शेत. पार्वतीबाई शेताकडे निघाली होती. डोक्यावर टोपली आणि टोपलीत तिच्या कारभारासाठी जेवण होतं. दुपारची वेळ होती आणि तिची पावलं झप झप पडत होती. इतक्यात समोरून पाडगावला जाणाऱ्या एका घोडेस्वारानं तिला थांबवलं आणि विचारलं, हा कंचा गाव म्हणायचा? मडील गे बुद्रुक माझ्या भावा, पार्वती उत्तरली. अस मला लय भूक लागली आहे बघ, काय हाय का तुझ्या टोपलीत? त्या घोडेस्वारानं पार्वतीला विचारलं. घे किर. पार्वतीनं डोक्यावरची टोपली खाली उतरवली आणि टोपलीला बांधलेला फडका सोडून दिला. त्यातून दोन आंबोळ्या काढल्या आणि त्या पानावर ठेवून घोडेस्वाराला देऊ केल्या. त्या पदार्थाकडे बघून घोडेस्वारानं विचारलं, काय ग बायो, ह्याला काय म्हणतात? आणि इतकाली भूक तू कशी काय पाडली याला? त्या घोडेस्वारानं विचारलेल्या प्रश्नावर पार्वतीला तर हसूच आलं. अरे त्याला आंबोळी म्हणतात बघ, अन इतकाली भूक पाडावी लागत नाहीत त्याला. गरम गरम तव्यावर पातळ पातळ आंबोळीचं पीठ सोडलं की पाणी मोलतंय बघ त्यात, अन भूक पडतात जागोजागी. अस म्हणून त्या घोडेस्वारानं आंबोळी खाण्याला सुरुवात केली. एक एक करता करता आंबोळी तो खाऊ लागला. आवडली? अग बेस्ट, अजून देखी. त्या घोडेस्वारानं आंबोळी पुन्हा मागितली. असं करता करता टोपलीतल्या साऱ्या आंबोळ्या संपल्या. अग कोणासाठी चालवल्या होत्या जणू? अहो कारभारी राबतात दुसऱ्याच्या शेतात, त्यांच्यासाठीच. अस अग पण मी आता साऱ्याच आंबोळ्या संपवल्या बघ. अरे तू काही काळजी करू नकोस, माझे हात अजून धट्टे कट्टे आहेत आणि घरात आंबोळीचं पीठ बी आहे. असं म्हणून पार्वती आणि तो घोडेस्वार पार्वतीच्या झोपडीजवळ गेले. तिथे पार्वतीनं त्याला लोटाभर पाणी प्यायला दिले. पाणी पिऊन तो घोडेस्वार त्याच्या वाटेनं निघून गेला. त्यानंतर पार्वतीनं पुन्हा आंबोळ्या केल्या आणि ती तिच्या नवऱ्यासाठी घेऊन गेली. शेतावर पोचताच तिच्या नवऱ्यानं तिला विचारलं, पारू आज लय उशीर केलास. अहो वय वाटी ते घोडेस्वार भेटला होता बघा, लय भुकेलेला होता, त्याला आंबोळ्या खाऊ घातल्या आणि पुण्यांदा करस्तवर वगतच झाला बघा. अस अग भुकेलेला खाऊ घातलंस ना म्हणजे देवच जेवला बघ. त्यानंतर ती दोघं जण आनंदानं आंबोळ्या खाऊ लागली. दुसऱ्या दिवशी राजाचे दूत दारात बघून शेतकरी चमकला. त्याला काही कळेना. त्या दूतांनी विचारलं, पार्वतीबाई आंबोळीवाली हिथेच राहते का? वयजी काय झालं? शाहू महाराजांनी तिला आणि तिच्या नवऱ्याला दरबारात बोलवलंय. त्याला काही शेतकऱ्याला सुद्धा काही समजलं नाही. तो विचारात पडला, कालच्या त्या घोडेस्वारानं काय आगळीक केली की काय? पार्वती बाहेर आली आणि ती म्हणाली, भुकेलेला खाऊ घालणं हा काय गुन्हा झाला वय देवा? आपण काय बी केलेलं नाही, आपण सांगू शाहू महाराजांनी, तुम्ही चला. असं म्हणून पार्वती आणि तिचा नवरा त्या दूतांसोबत दरबाराकडे जाण्यास निघाले. त्यांच्या मनात आधीच विचारांची कालवाकालव झाली होती. दिंडी दरवाजाजवळ पोचताच त्यांचे स्वागत झाले. दिंडी दरवाजापासून दरबारात जाईपर्यंत त्यांच्या बरोबर नगाऱ्यांचे आवाज घुमत होते. त्यांना काही समजेना. दरबारात पोचताच पार्वतीची नजर महाराजांकडे गेली आणि ती म्हणाली, अहो हा तर कालचाच घोडेस्वार. तिचे हात जोडले गेले आणि ती म्हणाली, महाराज मला माफ करा, काल मी तुम्हाला माझ्या भावा म्हटलं, तुम्हाला एकेरी नावानं बोलावलं, माफी असू द्या महाराज. त्यावर शाहू महाराज म्हणाले, राजा हा प्रजेचा पिता, बंधू, सखा सर्व काही असतो,
काल तू प्रेमानं आम्हाला आंबोळी खाऊ घातली, आता तुझ्या नवऱ्याला दुसऱ्याच्या शेतात राबण्याची गरज नाही। मडिलगे बुद्रुक येथील 10 एकर जमीन मी तुमच्या नावे करत आहे। हे ऐकताच पार्वतीच्या डोळ्यातनं पाणी आले। ती गावाकडे जाण्यासाठी निघाली, इतक्यात महाराजांनी तिला थांबवलं। माझ्या या बहिणीची साडी चोळी देऊ नोटी भरा, माहेर वशिणी आहे ती आमची, असं म्हणतात शाहू महाराजांनी सांगितलेला आदेश पाळून तिची ओटी भरण्यात आली। तिला मानानं मडिलगे बुद्रुक येथे सोडण्यात आलं। कोल्हापूरच्या प्रजाहित दक्ष शाहू महाराजांनी दिलेली ती जमीन अजूनही आंबोळीचं शेत म्हणून प्रसिद्ध आहे। धन्यवाद।